येथे माणसाला माणुसकीची जाण नाही तर विचाराची कोठून असणार. संपूर्ण जग ज्या विचारांना आपली प्रेरणा घेऊन चालतं आणि ज्यांना आपला आदर्श मानतं, तर अशा विचाराची विटंबना होणे म्हणजेच खरंच या भारत देशाचे दुर्भाग्य आहे, येथील राहणाऱ्या लोकांचे दुर्भाग्य आहे. आणि त्यांची जी मानसिकता आहे, जी वर्णव्यवस्थेची गुलाम आहे, तर ती या गोष्टींना कुठेतरी जबाबदार आहे. तर ही मानसिकता कधी चेंज होणार? या गोष्टी कधी थांबणार? कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे विचार पसरलेत, तर ते विचार त्यांना संपवण्याचा मार्गच नाही आहे. म्हणून अशा प्रकारच्या घटना किंवा अशा प्रकारचे स्टंट केले जातात आणि अशा प्रकारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होते, जेणेकरून असा हा दंगलीचा प्रकार झाला पाहिजे आणि जे आपले सुशिक्षित वर्ग आहे तो कुठेतरी अशा मार्गाला लागला पाहिजे आणि रस्त्यावर आला पाहिजे आणि तो कुठेतरी आंदोलने करून आपली एक पिढी बर्बाद केली पाहिजे. तर अशा प्रकारची ही राजकीय खेळी असते. तर खरंच दुर्दैव आहे या संपूर्ण भारत देशाचं आणि येथील राहणाऱ्या लोकांचं, जे या गोष्टीला कधी समजून घेऊ शकत नाही आणि ते प्रयत्नसुद्धा नाही करणार, कारण की ते गुलाम आहेतच. ते गुलाम आहेत अंधश्रद्धेचे, ते गुलाम आहेत हिंदुत्ववादी पद्धतीचे, ते गुलाम आहेत हिंदुत्ववादी मानसिकतेचे. जी मानसिकता जी लोकांमध्ये भ्रम पसरवते, जी मानसिकता कुठेतरी चुकीच्या मार्गाने जाते, अशा मानसिकतेला योग्य मानून चालणारा हा भारत देश आणि या भारत देशातील लोक, तर खरंच खूप दुर्भाग्य आहे. तर मी हे बार बार बोलत आहे, कारण की बांधवांनो, आता आपण पाहतच आहात तर संपूर्ण देशभरामध्ये आता जे वातावरण सुरू आहे, ही जी वितंबना झाली तमिळनाडूमध्ये, या घटनेनंतर संपूर्ण भारतभरामधनं निषेध आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि निषेध होणं गरजेचं आहे, कारण की आता ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत त्यांना कुठेतरी संपुष्टात आणण्याचं काम सुरू आहे आणि तसेच तथागत भगवान बुद्धांच्या ऐतिहासिक वास्तूंनाही संपवण्याचं कार्य सुरू आहे. तर त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे यासाठी आपण एक इनिशिएट घेणं गरजेचं आहे, किंवा आपण या सर्व गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका, शिक्षणाच्या मार्गाने लागा, किंवा प्रथम आपण शिक्षणावर जोर द्या, जेणेकरून जी आपली येणारी भावी पिढी असेल ती शिक्षित असेल आणि तथागत भगवान बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालून जी आपली पुढची वाटचाल आहे ती योग्य दिशेने करेल. तर बांधवांनो, खरंच खूप दुर्भाग्य आहे आणि जर अशा प्रकारच्या गोष्टी या संपूर्ण देशभरामध्ये पुढे होत राहिल्या तर खरंच हा भारत देश एक वेळेस वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्याचं वाटप होईल. तर अशा प्रकारचं हे संपूर्ण दृश्य आणि खरंच निषेध करतो या गोष्टीचा. तर अशा अमानुष गोष्टी होणं खूप चुकीची बाब आहे. तर यासाठी बांधवांनो, जसं मी आता लेणीवर जाऊन आपल्याला दाखवत आहे की कशाप्रकारे या लेणीला बदललं जात आहे, किंवा त्या लेणीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे देवस्थान पाहायला भेटतील आणि त्या ठिकाणी मोठा अंधश्रद्धेचा बाजार आपल्याला पाहायला भेटत आहे. तर अशा गोष्टी थांबवण्यासाठी आपल्याला खरंच एक मानसिकता बाळगली पाहिजे. ती मानसिकता म्हणजे एकीची. सर्वांनी एक होऊन एकत्र लढलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. त्यावेळेस आपण बळकट होऊ. आपल्याला प्रथम आपण शिकणं गरजेचं आहे, त्यानंतर आपण आपलं आर्थिक स्थितीही आपल्याला मजबूत करणं गरजेचं आहे. तर अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर आपण हे सर्व प्रयत्न करू शकता. तर खरंच पुन्हा एकदा मी या गोष्टीचा निषेध करतो.